आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं म्हटलेलं आहे निलेश राणे यांनी. भुजबळ नेहमी भाजपला डिवचत असतात, त्यांची भूमिका बरोबर नाही असं राणेंचं म्हणणं आहे. युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही असंही निलेश राणेंनी म्हटलेलं आहे. तर आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं म्हटलेलं आहे निलेश राणे यांनी. निलेश राणे यांनी नाराजी जी आहे ती ट्विटरवरून व्यक्त केलेली आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी पाहुयात. भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भाजपचा लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं. मनोज सरांगेंचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ भाजपला डुलसत असतात, त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणारही नाही. ज्येष्ठ आहात आपण, अनुभवी आहात आपण, मार्गदर्शन करायच्या भूमिकेत असलं पाहिजे. आपण युतीमध्ये मंत्री आहात आणि नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावं, तुम्हाला असंच पाहिजे, तुम्हाला तसंच पाहिजे. अहो आपण अलायन्समध्ये आहोत, अलायन्समध्ये असताना मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, अलायन्सला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. अलायन्स कशी टिकेल, महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे, अलायन्स 25-25, 30-30 वर्ष टिकल्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर तो टिकवायचा असेल तर ही भाषा बोलून चालणार नाही.